मित्र हो नमस्कार, आपण पाहत आहात तानाजी पाटील पिशवीकर हे संपूर्ण शैक्षणिक आणि अभ्यासपूर्ण यूट्यूब चॅनल. इयत्ता 8वी NMMS च्या परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 90 प्रश्नांचा समावेश असतो. इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयासाठी 20 प्रश्न असतात. या 20 प्रश्नांसाठी 20 गुण असतात. प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 36 ते प्रश्न क्रमांक 55 पर्यंत इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात. नेमके हे प्रश्न कसे विचारले जातात, त्या प्रश्नांचे स्वरूप कसे असते, यासाठीच आम्ही तुमच्यासाठी एकूण 10 प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून या 20 गुणाची पुरेपूर तयारी करून घेणार आहोत. चला तर पाहूया संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयावर आधारित काही प्रश्न. यामध्ये पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 जानेवारी महिन्यात टिंबटिंब हे पाक्षिक सुरू केले. मित्र, यासाठी पर्याय दिलेले आहेत, 1 मूकनायक, 2 बहिष्कृत भारत, 3 हरिजन आणि 4 सकाळ. आणि याचे उत्तर आहे पहिला पर्याय, मूकनायक. प्रश्न 2, टिंबटिंब यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. यासाठी पर्याय दिलेले आहेत, 1 राज कपूर, 2 दादासाहेब फाळके, 3 वसंत माले आणि 4 चंद्रकांत देसाई. मित्र, याचे उत्तर आहे दुसरा पर्याय, दादासाहेब फाळके. प्रश्न क्रमांक 3, लिओनार्दो द विन्सी यांच्या जगप्रसिद्ध मोनालिसा व टिंबटिंब या चित्राकृती अजरामर ठरल्या. यासाठी पर्याय आहेत पहा, 1 द लास्ट सफर, 2 स्काय, 3 टेल द गॉड, 4 द डेस्टिर्न. मित्र, याचं उत्तर आहे द लास्ट सफर. प्रश्न 4, अमेरिकन वसाहतींनी टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. यासाठी पर्याय पहा, 1 अब्राहम लिंकन, 2 जॉर्ज वॉशिंग्टन, 3 कार्ल मार्क्स, 4 जॉर्ज पेन. आणि याचं उत्तर आहे दुसरा पर्याय, जॉर्ज वॉशिंग्टन. प्रश्न 5, इंग्रजांनी छत्रपती प्रताप सिंहांशी तह करून टिंबटिंब या अधिकाऱ्याची राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. यासाठी पर्याय दिलेले आहेत पहा, कॉर्नवॉलिश, 2 रॉबर्ट क्लाइव, 3 ग्रॅड डफ आणि 4 जनरल डायर. मित्र, याचं उत्तर आहे तिसरा पर्याय, ग्रँड डफ. प्रश्न 6, बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था टिंबटिंब यांनी आणली. यासाठी पर्याय पहा, 1 रॉबर्ट क्लाइव, 2 ग्रँड डफ, 3 कॉर्नवॉलिश, 4 वॉरन हेस्टिंग्ज. आणि यासाठी पहिला पर्याय, रॉबर्ट क्लाइव हा बरोबर आहे. प्रश्न 7, टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीनं कायद्याची संहिता तयार केली. मित्र, यासाठी पर्याय दिले पहा, 1 लॉर्ड मेकॉले, 2 लॉर्ड कनिंग, 3 लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज, 4 लॉर्ड मौले. आणि यासाठी पर्याय पहिला, लॉर्ड मेकॉले बरोबर आहे. प्रश्न 8, लखनौ करार खालीलपैकी कोणत्या साली झाला. यासाठी पर्याय पहा, 1 1920, 2 1919, 3 1936, 4 1921. मित्र, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1919. प्रश्न 9, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याचा शवपेटीवर एक खिळा ठोकला जात आहे हे विधान कोणाचे आहे. यासाठी पर्याय पहा, 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 रवींद्रनाथ टागोर, 3 महात्मा गांधी, 4 लाला लजपत राय. आणि याचं उत्तर आहे चौथा पर्याय, लाला लजपत राय. प्रश्न 10, 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते कोण. पहिला पर्याय आहे श्रीपाद अमृत डांगे, 2 मुझफ्फर अहमद, 3 नाम जोशी, 4 नारायण मेघाजी लोखंडे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नारायण मेघाजी लोखंडे. प्रश्न 11, जर भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सहकार्य करेल असे विधान कोणाचे आहे. यासाठी पर्याय पहा, 1 महात्मा गांधी, 2 पंडित नेहरू, 3 लोकमान्य टिळक, 4 सुभाषचंद्र बोस. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लोकमान्य टिळक. प्रश्न 12,
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पहा पर्याय एक चंपारण्य सत्याग्रह विहार 1917, दोन खेडा सत्याग्रह गुजरात 1919, तीन असहकार चळवळ 1930, चार जालियनवाला हत्याकांड 1919. आणि यामध्ये मित्र हो चुकीची जोडी आहे खेडा सत्याग्रह गुजरात 1919. प्रश्न 13, जालियनवाला बाग हत्याकांड निषेध म्हणून यांनी सर या किताबाचा त्याग केला. यासाठी पर्याय आहेत एक पंडित नेहरू, दोन सुभाषचंद्र बोस, तीन रवींद्रनाथ टागोर, चार लोकमान्य टिळक. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 14, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले. यासाठी पर्याय पहा एक सरोजिनी नायडू, दोन मादाम कामा, तीन कल्पना दत्त, चार रमाबाई रानडे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सरोजिनी नायडू. प्रश्न 15, दलितांच्या प्रगतीसाठी 1906 साली यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापना केली. यासाठी पर्याय आहेत एक शाहू महाराज, दोन महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, तीन महात्मा फुले, चार ठक्कर बाप्पा. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. प्रश्न 16, भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे, टिंबटिंब यांनी संस्थानिकांना पटवून दिले. यासाठी पर्याय पहा एक स्वामी रामानंद तीर्थ, दोन सरदार वल्लभभाई पटेल, तीन डॉक्टर टी बी कुन्हा, चार पंडित नेहरू. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 17, महाराष्ट्र राज्याची स्थापना टिंबटिंब या साली झाली. पर्याय पहा एक मे 1960, दोन एक एप्रिल 1960, तीन 30 नोव्हेंबर 1960, चार 1 फेब्रुवारी 1990. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मे 1960. प्रश्न 18, लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त टिंबटिंब असते. यासाठी पर्याय क्रमांक 1 272, 2 552, 3 448, 4 600. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 552. प्रश्न 19, भारताच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक टिंबटिंब केली जाते. यासाठी पर्याय 1 पंतप्रधान, 2 राष्ट्रपती, 3 कॅबिनेट मंत्री, 4 संसद. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती. प्रश्न 20, अधिवेशन काळातील शून्य प्रहर कशास म्हणतात. यासाठी पर्याय एक सकाळी 10 वाजता, 2 दुपारी 12 काळ, 3 संध्याकाळी 4 वाजता, 4 अधिवेशन सुट्टीच्या वेळी. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुपारी 12 काळ. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून आमच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी व्हा. धन्यवाद.